अरे अर्धा अर्धा कसं नाही भेटणार, मी करणार ना कसं तिकडे पहिला तिथं होऊ तर तिकडे काम डबल कोट तिथे करायला ते केल्याशिवाय कसं होईल म्हणून बरोबर टाइमपास पण होत आमचं टाइमपास नाही बोलू शकत एक थोडं आपलं गप्पा गोष्टी होतात टाइमपास बोलत तर काय नाही म्हणजे काम टाइम कसा निघून जातो ते नाही माहित पडत असं ते बरोबर आहे थोडी म्हणजे दोन फकेट येऊन येऊन फिरून तिकडेच कुठे येतात तुम्ही डोंट फकेट सबस्क्राईब हे हाय मित्रांनो कसे आहात मस्त मजेत असाल. सो आज आपण आलो आहे आपल्या दशा साईडवर. सो आज आपल्या इकडे काय काय काम होत आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. सो आज आपल्या इथे स्ट्रक्चरल सिव्हिल वर्क वगैरे हां स्ट्रक्चरल सिव्हिल आणि कास्टिंग वर्कचं आपलं काम चालू आहे. सो बघा आता आपले सुपरवायझर प्लस इंजिनियर काय करताय, काय करता तुम्ही आज? हाय आय एम डूइंग द ड्रॉइंग वर्क. ओ प्लीज लाईक अँड सबस्क्राईब अमित दीपा, थँक यू. सो आज आपलं काय काय काम चाललं आहे ते तुम्हाला दाखवतो मी पुढे आपलं काय काय काम चाललं आहे. सो ही आपली साईड आहे बघत असतात. सो आपण असं बसलो आहे इकडे बघा मी आता तुम्हाला मी थोडं झूम करून दाखवतो. ही आपली साईड आहे इथे आता आपलं सध्या सिव्हिल वर्क चालू आहे. सिंगल स्टोर प्लास्टर वगैरे सध्या कास्टिंग वगैरे सगळे आयटम चालू आहेत. अशा प्रकारे आज आपलं काम चालू आहे साईडवर. सो तुम्हाला मी आपली पुढली बिल्डिंग दाखवतो कशी काय आहे. सो आपली बिल्डिंग 7 माळ्याची आहे आणि याच्या जवळपास 4 विंग आहेत आपल्या. बघा आता इथे आपलं हे सिव्हिल वर्क आणि स्ट्रक्चरल वर्क कम्प्लीट झालं आहे, थोडं कास्टिंगचं वर्क बाकी आहे. अशा विंडो खोलल्या जातात आणि पूर्णपणे असं आपलं काम केलं जातं जे डॅमेजेस प्लास्टर असेल त्याचं. हे आपली पूर्ण रेड वॉल आहे, टेक्स्चर वॉल आहे. आता हे आपलं सिंगल कोट प्लास्टर झालं आहे, ते फायनल कोट प्लास्टर होऊन त्याच्यावर टेक्स्चर येणार आहे. बघा पूर्ण असं तुम्हाला मी झूम करून दाखवतो थोडं असं पूर्ण, कारण हे जवळपास इथे 25,000 प्लास्टर स्क्वेअर फीट प्लास्टर आहे. सो आता आपलं हे असं इथे कम्प्लीट झालेलं आहे. आता आपण पुढे आपलं याचे 7 माळ्याचे 3 विंग आहेत ते. इथे पूर्ण आपलं कवरिंग चालू आहे, तुम्हाला दिसतं पूर्ण लांबपर्यंत ते एंट्रन्स आहे इथे. याच्या कारणाने पूर्ण सेफ्टी नेटने पूर्ण असं कवर केलेलं आहे. आणि इथे आपलं आता ब्रेकिंगची तयारी करतो आपण. ब्रेकिंगची तयारी करण्यासाठी पूर्णपणे कवरिंग केलं जातं. अशा प्रकारे बघा तुम्हाला पूर्ण दिसत असेल बघा वरपासून पूर्ण खालपर्यंत आपण ब्रेकिंगसाठी कवर करून येतो, जेणेकरून खाली काही गाडी वगैरे उभी असते तर त्यांच्यावर काही हादसा होऊ नये यासाठी असं पूर्णपणे. हे बघा ह्या साईडचं आपलं स्ट्रक्चरल आणि सिव्हिल वर्क स्ट्रक्चरल वर्क झालेलं आहे, सिव्हिल वर्क बाकी आहे. प्लास्टर करायचं काम आपल्याला सुरू करायचं आहे. सो सध्या तरी आपण इकडे आता ब्रेक स्ट्रक्चर रिपेअर करून क्युरिंग पिरियड चालू आहे. जेव्हा म्हणजे स्ट्रक्चर रिपेअर झाल्यानंतर क्युरिंग पिरियड, कारण त्या जे आपण स्ट्रक्चर रिपेअर केलं असतं पॉलिमर मायक्रो वगैरे त्याला स्ट्रेंथ देण्यासाठी आपण क्युरिंग करतो. क्युरिंग जर प्रॉपर नाही झाली तर परत क्रॅक डेव्हलप होतात. अशा प्रकारे आपली माणसं पूर्ण कवरिंग करून घेत आहे. हे पूर्ण सेफ्टी नेटने पूर्ण कवर केलं आहे. आता जवळपास आपली एक विंगचं ब्रेकिंग कम्प्लीट झालं आहे, अजून 2 विंगचं आपलं ब्रेकिंग बाकी आहे. आता आपल्या पावसाच्या पहिल्या हे सगळं आपल्याला काम कम्प्लीट करायचं आहे. सो त्याची पूर्ण तयारी आता चालू आहे आपली जोरात. बघा दोघावरती बघा जिथे जिथे स्ट्रक्चर रिपेअर डबल कोट जिथे पॉलिमर येतो म्हणजे जिथे जास्त डीप असतं त्या ठिकाणी आपल्याला डबल कोट पॉलिमर करायला लागतं. बघा तसं स्ट्रक्चर रिपेअरचं काम चालू आहे आपलं 7व्या माळ्यावर. 7व्या माळ्यावर बघा एक जण आणि एक जण त्या साईडला राईट साईड लेफ्ट साईडला दोघे जण आहेत, तिकडे दोघे जण आपलं काम करत आहेत. अशा प्रकारे आपलं हे काम होतं. आपलं थोडं रिस्की असतं, रिस्कीमधून सेफ्टी नेट लावून प्रॉपर असं सेफ्टी बेल्ट पण बघा माणसाने सेफ्टी बेल्ट प्रॉपर असं घातलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं काम चाललं आहे. जिथे इथे जे कॉलम बीम्स आहे तिथे स्ट्रक्चर रिफर केलं जातं. तर अशा प्रकारे बघा आपलं काम चालू आहे. सो ही आपली बघा ही बीविंग चालू होते इथे दिसत असेल. हे पूर्णपणे वरच्या शेडने पूर्ण कवर केलं आहे, कारण यातनं टायरचा भरपूर प्रॉब्लेम होता त्या कारणाने पूर्ण कवरिंग केलेलं आहे. खाली स्टील प्लस 7 फ्लोअर आहे. हे बघा असे जेव्हा आपण साईड आपली होते चालू तेव्हा असे बघा पॅनल नंबर टाकून घेतो आपण, म्हणजे लोकेट करतो आपण
मेजरमेंट करताना हे खूप सोपं होतं, म्हणजे त्या हिशोबाने ते फ्लोअर वाईज मेजरमेंट केलं जातं. बघा तुम्हाला दिसतंय 70, 71 असे टोटल आपले 101 पॅनल आहेत. तर अशा हिशोबाने आपलं काम होतं. सो आपलं असंच काम चालत राहतं. रिस्क तर आहे कामामध्ये, पण काही गोष्टी करायला लागतात. कोणत्या याच्यामध्ये रिस्क नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये रिस्क आहे. सो बघा ते बॅक साईड आपला ईस्ट फेस आहे हा, असं पूर्णपणे आपलं आहे. आता ई विंग आपली झालेली आहे, बी आणि सी विंग आपलं बाकी आहे काम. सो ते आता चालू आहे. तर तुम्हाला असंच आपल्या चॅनलला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील, जेणेकरून तुम्हाला या गोष्टीची माहिती मिळेल. जर उद्या समजा तुमच्या सोसायटीचं समजा काम निघालं, तर तुम्हाला प्रॉपर अशी माहिती तुमच्यापर्यंत असेल, म्हणजे तुम्हाला कोणताही कॉन्ट्रॅक्टर असं फसू शकत नाही. सो तुम्हाला मी पूर्णपणे कामाचा डिटेल्स द्यायचा प्रयत्न करेन. तुम्हाला जर काही शंका कुशंका असतील तर DM करून तुम्ही मला विचारू शकता, मी त्यांचा पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. हे बघा, इथे लेबर हाऊससाठी आपण झोपडा बनवला आहे आणि मटेरियलसाठी, याच्यामध्ये लेबर लोक राहतात, प्लस आपण मटेरियलसाठी स्टोअर केलेलं आहे इकडे. ये है ना पूरा नीचे आ रहा है, तो मैं क्या बोल रहा हूँ, उसमें पहले राउंड छले अपन तीन छले टाइट कर दे, और तीन ऐसा लंबा करके छोड़ दे, मैं आधा पॉलीमर करके आधा चलवा दे. तो पूरा निकालेगा तो फिर नीचे ऊपर से नीचे आ जाएगा ना, जैसे अपन ऊपर का किए थे वो वाला वैसा सेम. पहले उसको थमीर को तेरे साथ में ले, छलिया काट ले फटाफट, तुरंत बैंड कर, तुरंत छलिया डाल, रस्सी साइड मारो, आधा पॉलीमर कर दो. ये कौन है ऊपर दो आदमी, क्या हो गया? ये धारगिर बनाना, ये दूसरे माले का मेजरमेंट ले लेता तो ये पॉलीमर का ये दो धार का मेजरमेंट ले लेना. एकत्र घेवा रे, कसं नाही भेटणार, मी करणार ना कसं. तिकडे पहिला तिथं होऊ तर तिकडे काम, डबल कोटी ते करायला ते केल्याशिवाय कसं होईल. मनोज मोहन भाई, उद्या सलिया लगाय क्या? थोडी आपल्या कामामध्ये थोडी मचमच होत राहते. सलिया लगाया ना, विषय आहे इथे सिव्हिल वर्क चालू आहे आपलं, सिंगापूर प्लास्टर या साईडला पूर्णपणे, आणि इथे आपलं थोडं कास्टिंग वर्कची तयारी करत आहेत पूर्ण. मोहन आणि हा आगाव सुपरवायझर आहे. हा मोहन, मी औरंगाबाद ना, इधर का डबल कोट लेले धार का. हा ये पूरा लेके इधर दे देना. किसका? जल्दी छलिया डाल, उसको ले साथ में, थमिर को दोनों को तो होल मारने दे. और उन लगते रे भाई, मेरा दो ट्रक कर लिया आज नहीं. ए हे कुठे उडियाचे आहेत ना हे लोक? Yes, Alton. What happened? Hi guys, this is the drawing of this building. Yes. It's called peripheral the circumference we have removed of this building. Panel drawing. Panel drawing. And don't forget. Yummy, yummy. फिर तिकड़ कुठे जातो मी. Don't forget subscribe. Don't forget to subscribe. That is more important. Yes, it will yes. Give innovation for us to yes. make some more videos yes, and yes, to yes. feed you all with some knowledge if you all can. काय होतं आपलं काम, कसं चाललंय? दिल्लीचे वर्कर पण आहे, 30 पर्यंत वर्कर आहे. आपल्याकडे किती काम आहे? 30 पर्यंत वर्कर आहे. हे आमचे कॉन्ट्रॅक्टर मिस्टर मनोज. हे मनोज, हाय हाय मनोज. मनोज लास्ट तो बघा की कसा लास्ट बाबा, त्याची साईड आईचा आपण पूर्णपणे दाखवतोय कसं काम करतात. काम खरं खरंच त्यांचं खूप छान काम आहे यांचं. काय वाटतं तुम्हाला यांचं काम कसं वाटतंय? काम बरं आहे आणि माणूस पण चांगला आहे, काम इमानदारीने करतोय. आणखी थोडा टाइमपास पण होतोय कामाच बाबतीत, नाहीतर असं हे नाही असते. चेहरा बघा असं बोलले, आता चेहरा बघा असं दिसतंय. हा हा करतो, हा 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 हा. कंटिन्यू, माणूस चांगला आहे, टाइमपास पण होत आहे आमचं. टाइमपास नाही बोलू शकत, एक थोडं आपलं गप्पा गोष्टी होतात. टाइमपास नाही, कामाला टाइमपास बोलत तर काय? मग नाही म्हणजे काम, म्हणजे टाइम आमचा कसा नसते, टाइम कसा निघून जातो ते नाही माहित पडत. असं ते बरोबर आहे. आणि मेन हे असले की आमचा टाइम कसा निघून जातो ते आम्हाला कळत नाही.
हे नसले की थोडं आम्हाला सुख सुख वाटतं. आमचे सिनियर आहे, हे आमची मोठी गोष्ट आहे ऍक्च्युली. असं बोललं तर आम्हाला हे नसले की थोडं आम्हाला असं गडबडलेलं वाटतं. तर बघा अशा प्रकारे आपलं आता सिव्हिल वर्कचं काम चालू आहे, सिंगल कोट प्लास्टर चालू आहे आणि इथे छज्जा कास्टिंग वगैरेचं चालू आहे. आता इथे बघा हा एक जास्त डॅमेज झालेला आहे, सिलिंग आहे बघा किती डॅमेज आहे, खूप जास्तच डॅमेज आहे. सो आता याचा आपण हाफ ऑफ पार्टमध्ये याचा रिपेअर करायला घेणार आहे. पूर्ण आपण काढला ना तर ते डायरेक्ट वरून पूर्ण ब्रिक पूर्ण खाली येईल. सो त्याला आता आपण अर्धा रिपेअर करून आपण त्याचं काम करणार आहे. तुम्हाला बघायला मिळेलच कसं काय काम होतं. सर सर अशा वगैरे आपलं चाललंय काम. तर असं छान छान व्हिडिओ आपल्या इथंच राहतील तुमच्यापर्यंत. सो प्रत्येक गोष्टीचा एक इंडिव्हिज्युअल व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेनच. सो व्हिडिओ आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड ते म्हणजे बोलतातच, सो मी पण आता सो सपोर्ट करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय.